बीड जिल्ह्यातील देवखेडा गावात गॅस गळतीमुळे घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत संसार उपयोगी वस्तू यासह 5 ते 7 लाख रुपयांचे नुकसान जळून खाक झाले आहे. पाहूयात ही बातमी. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील देवखेडा गावातील शेख जावेद शेख दिलावर यांच्या घराला गॅस गळतीमुळे आग लागली. घरातील 80 हजाराच्या नोटा, गादीमध्ये ठेवलेले 60 हजार रुपये, फ्रीज, कूलर, इन्व्हर्टर, लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर संसार उपयोगी साहित्य असे एकूण 5 ते 7 लाखांचे अंदाजे नुकसान झाले आहे. यात धक्कादायक असे की ही गळती रेग्युलेटर किंवा पाईपमध्ये झाली नसून सिलेंडरच्या वरच्या भागात असलेल्या वेल्डिंगमधून सिलेंडर लीक झाला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडून आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि सगळे घर यात जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांच्या मदतीने ही आग 1 तासाच्या आत आटोक्यात आणण्यात आली. या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे, परंतु सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ठेवल्यानंतर बाहेर म्हणून घरचे बाहेर गेले, अचानक त्या गॅसच्या टाकीचा लिकेज सुरू झाला ना, तेवढ्या स्पीडनं जितके स्पीडनं गॅस बाहेर आला तितके स्पीडनं घरानं पेट झाला. दुर्दैवानं काही हानी झाली नाही, कारण घरचे मुलगा रडत आहे म्हणून बाहेर गेल्यामुळे सुदैवानं त्याचा जीव वाचला. आज रोजी जे शेख जावेद यांच्या जे घरचा जे दुर्दैवी घटना घडली, त्या घटनेचं पडसाद आणि इतरत्र कुठे ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये असं काही घडू नये यासाठी कंपनीच्या मार्फत एजन्सीने तात्काळची खबरदारी घेऊन लवकरात लवकर याची उपाययोजना करून संबंधिताला शासनाकडून किंवा एच पी कंपनीकडून लवकरात लवकर अनुदान यांना मानधन स्वरूपामध्ये यांना प्राप्त करून देण्यात यावे. एवढं अनुदान किंवा आर्थिक सहाय्य जे असतं ते लवकरात लवकर देण्याची या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी यांनी मागणी केलेली आहे. पण समाजामध्ये वावरत असताना एखादा जर समजा असा दुर्दैव प्रकार जर घडला आणि तो प्रकाराला सर्वांनी जर हातभार लावला तर ती व्यक्ती मोठ्या उमदीने आणि जोमाने पुन्हा संसार उभा करू शकते. त्याच्यामुळं जे काही समाजामधले दानशूर व्यक्ती असतील, समाजप्रेमी असतील, अशा व्यक्तीने देखील या ठिकाणी जावेदसारख्या तरुणाला होतकुराला या ठिकाणी जर आर्थिक मदत केली तर लवकरात लवकर त्याचा संसार उभा होऊ शकतो. या ठिकाणी सर्वांनी सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सर्वांना वाटतं. शालिनी प्लस न्यूजसाठी सुहास बोराडे, बीड.